स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि संस्कार भारती उत्तरेगड जिल्हा पनवेल समितीच्या वतीनं गीतांजली या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या सोहळ्यात इतिहास संशोधक अभ्यासक व लेखक चंद्रकांत शहासने आणि भाजपचे उत्तरेगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या वंशजांचा मानपत्र देऊन हुतात्म्यांचं स्मरण करण्यात आलं. लोकप्रतिनिधींकडे माझं एक मागणं आहे की माझ्याकडे असंख्य महिलांचे फोन आले की आम्हाला महिला क्रांतिकारकांची माहिती द्या, या 75 वर्षांमध्ये आम्हाला काहीतरी लिहायचंय. पण मी ज्या वेळेला आपला कुलाबा जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढा बघितला त्याच्यामध्ये फक्त पेन्शन घेणारे साधारण 460-470 लोक आहेत आणि त्यातल्या 180 महिला आहेत. आता ह्या महिला आहेत याचं अज्ञान आमच्या जनतेमध्ये आहे, तर हे अज्ञान बाजूला सारून ही साक्षरता करण्याची जबाबदारी आपण स्वीकारावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि आपण ते कराल, कारण आपल्याला वारसा आहे. कारण जो वारसा आपल्याला आहे त्याच वर्षातलं मी आहे, मी पेंटचाच आहे. त्याच्यामुळे रामशेठ ठाकूर फॅमिलीला कोण ओळखत नाही, कारण हे वारसा घेऊन जगणारे लोकप्रतिनिधी आहेत. म्हणून हक्काने मला हे सांगावं असं वाटतं. खरं तर स्वातंत्र्याची अमृतगाथा आपण आज पनवेलमध्ये हा कार्यक्रम साजरा करतोय. या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देत असताना खरोखरच पनवेलमधले, रायगडमधले आपण सर्व सहकारी, आपल्या सर्वांना मनापासून अभिमान वाटला पाहिजे की आपल्या सर्वांचं, महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या राजधानीचं जे ठिकाण निवडलं तो आपला रायगड जिल्हा, रायगड जिल्ह्यातला रायगड किल्ला. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची मुळात आपल्याला प्रेरणा दिली. स्वतंत्र राज्याची, स्वतंत्र राष्ट्राची प्रेरणा ही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांनी जागवली. ज्यांच्या नावानं हे नाट्यगृह आहे ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. त्यांचं क्रांतीचं कार्य मुळात त्यांनी जे सुरू केलं ते आपल्या शेडोंच्या परिसरापासून हा वारसा आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. ज्याचा उल्लेख शासनाचा आपण केला की स्वातंत्र्याच्या सैनिकांविषयी किंवा लोकांच्यासाठी झटणाऱ्या आम्हा सर्वांच्या विषयी, आमच्या सर्वातल्या शहीदांविषयी, हुतात्म्यांविषयी आमच्या मनामध्ये अभिमान जागवला पाहिजे. आणि म्हणून या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न होत आहेत. हुतात्मा कोतवालांचं आपण नाव घेऊ, स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीचे आले. पण जंगल सत्याग्रह चिरणेचा झाला ते या रायगड जिल्ह्यातलं ठिकाण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या रायगड जिल्ह्याशी मोठा सहवास लाभला. सामाजिक अंतर, सामाजिक बेड्या या निष्ठून पडल्या पाहिजे. त्याच्यासाठी 14 तळ्याचा सत्कार त्यांनी सत्याग्रह केला, ती भूमी महाडची आपल्या रायगड जिल्ह्यातली. आणि आपण सांगितल्याप्रमाणे हुतात्मा कोतवाल असतील किंवा याच पनवेलमधून गोव्यामध्ये जाऊन तिथल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतला ते हिरवे गुरुजी या पनवेलचे. आणि त्यामुळे या सगळ्यांचा इतिहास, याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे. आणि त्यामुळे ती गाथा पुढच्या पिढीपुढे सातत्यानं नेत राहिली पाहिजे, ती सगळ्यांसमोर गायली गेली पाहिजे. तरच नव्या पिढीला त्याची अनुभूती येईल आणि त्याच्यातून मागच्या अनुभवावरून पुढे जाताना आम्ही नेमकी कशी पावलं उचलली पाहिजेत भविष्यकाळामध्ये याचं दिशादर्शन घडत राहतं. आणि त्यासाठी इतिहासाशी नातं सांगणाऱ्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे. आणि तो कार्यक्रम आज संस्कार भारतीच्या माध्यमातून साजरा केला जातोय. मी या कार्यक्रमाच्या बद्दल, आयोजनाबद्दल संस्कार भारतीचं आणि सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण जी अपेक्षा शासनाचं व्यक्त केली ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी किंवा आमचे सर्व सहकारी निश्चितपणानं प्रयत्न करत राहू. आणि आपण जे सांगाल त्या पद्धतीनं हे काम आपण पुढे चालू ठेवूया. तुम्ही जे उदात्त कार्य करताय त्या कार्याला आणि आपल्या माध्यमातून ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.